रत्नागिरीच्या सुपुत्र असलेले या वर्गसमितीचे उपाध्यक्ष कॉम्रेड नाकाडे साहेब आणि या वर्गसमितीचे उपाध्यक्ष सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन ही या महाराष्ट्रामधल्या वीज उद्योगामधली सर्वात पहिली, म्हणजे जेव्हा कोणती संघटना वीज उद्योगामध्ये नव्हती तेव्हा स्थापन झालेली, 1958 सालापासून कार्यरत असलेली ही संघटना आहे. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांचं नाव आहे ते भाई ए बी वर्धन यांच्या नेतृत्वामध्ये या संघटनेची महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली आणि त्यामध्ये निरंतर वाढ होत आज 52,000 कामगार कर्मचारी अभियंते या संघटनेचे सभासद महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये या संघटनेनं कार्य करीत असताना फक्त कामगाराचे प्रश्न, कामगाराचे मागण्या या विषयावरच कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाही, तर या राज्याचा वीज उद्योग, वीज उद्योगातली वीज दर वाढ, विजेचे दर, विजेचं उत्पादन या संदर्भामध्ये सुद्धा या वीज उद्योगामधल्या या संघटनेच्या सभासदांनी ज्या कार्यक्षमतेने काम केलं त्याचा परिणाम आहे की जी या राज्याची इन्स्टॉल कॅपॅसिटी ही फक्त 762 मेगावॉट होती ती आजच्या या काळामध्ये आपण या उद्योगाची जर विचार केला महाराष्ट्राच्या तर जवळपास 12,000 वर कॅपॅसिटी आपण निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राची तशी एकंदर डिमांड तर फार मोठी आहे, जवळपास म्हणजे 28,000 मेगावॉट इतकी विजेची मागणी एका दिवसात आपण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केलेली आहे. इतकी इतकं विजेचं जाळं आणि विजेची मागणी या महाराष्ट्रामध्ये वाढली. आपल्याला हे सुद्धा याची सुद्धा कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये हा संपूर्ण उद्योग हा खाजगी कंपन्यांच्या हातामध्ये होता, खाजगी मालकांच्या हातामध्ये होता, खाजगी भांडवलदारांच्या हातामध्ये होत्या. आणि तुमच्या माहिती करता की 91 वीज कंपन्या खाजगी क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत होत्या. या सर्वांचं त्या सरकारच्या निर्णयाच्या नंतर जे नॅशनलायझेशन झालं ते राष्ट्रीयकरण झाल्यानंतर विद्युत मंडळाची स्थापना 1961 साली महाराष्ट्राच्या नावानं, म्हणजे भाषा बार प्रांत रचनेचं धोरण जे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अंगीकारलं गेलं त्याच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची स्थापना झाली. बोर्डाच्या स्थापनेच्या नंतर जे सरकार आलं पुढं त्याच्यानंतर विभाजनही झालं या पूर्ण राज्य विद्युत मंडळाचं 2005 साली. आणि आता या महाराष्ट्रामध्ये विजेची निर्मिती करणारी, विजेचं पारेषण करणारी आणि विजेचं वितरण करणारी या तीन कंपन्या मात्र सरकारच्या अधिकार क्षेत्राखाली, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली ह्या तीन कंपन्या महाराष्ट्रामध्ये काम कार्यरत आहेत. 1965 जी 30,000 फक्त वीज ग्राहकांची संख्या होती ती आज या घडीला 2,90,00,000 आसपास आहे. 2,90,00,000 कुटुंबांना ग्राहकांच्या माध्यमानं आपण विजेचं वितरण करत आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि देशामधली सर्वात आशिया खंडामधली सर्वात मोठी कंपनी म्हणून आपली महाराष्ट्राची महावितरण ही नंबर एकची कंपनी आज आहे. याचा अर्थ असा नाही की प्रश्न नाही, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, परंतु इतरांच्या तुलनेमध्ये, देशामधल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये या कंपनीचा डोलारा आणि या कंपनीची कार्यक्षमता इतर राज्याच्या मानाने अत्यंत चांगली आहे. आणि कामगारांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण साध्य करू शकलो. दरम्यानच्या काळामध्ये काही प्रश्न, म्हणजे तीव्र प्रश्न आहेत, अत्यंत असमाधानाचे प्रश्न महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगामध्ये आहेत. आणि त्या सर्व प्रश्नावर चर्चा करण्याकरता आणि त्या प्रश्नावर निर्णय घेण्याकरता विचार मंथन करून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण देशामधल्या ऊर्जा उद्योगाच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं हैदराबादला परवा. पण महाराष्ट्रामध्ये काय प्रश्न आहेत, तर महाराष्ट्रामधले हे प्रश्न आहेत
की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार हे खासगीकरणाच्या वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या वळणावर आहे त्याला आमचा विरोध आहे। अशा पद्धतीनं जर खासगीकरण आलं तर त्याचा अर्थच असा आहे की हे सरकार घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे ज्या 91 खासगी कंपन्या होत्या त्या पद्धतीने पुन्हा अदानी अंबानी टाटा बिर्ला या लोकांनाच पुन्हा आणण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या सरकारचा आहे, त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही विरोध करत आहोत। या कमिटीमध्ये आम्ही हा मुद्दा प्रकर्षाने मांडणार आहोत की विजेच्या खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे। विजेचं खासगीकरण करण्याच्या उद्देशानं देशाच्या केंद्र सरकारनं आणि पॉवर मिनिस्ट्रीने वीज कायदा संशोधन 2022 हा जे बिल नवीन तयार केलेला आहे, ज्या बिलाचा आम्ही विरोध केला आणि दोन दिवस 28 आणि 29 मार्च 2023 आम्ही त्या दिवसा त्या संदर्भामध्ये देशव्यापी संप केला, महाराष्ट्रामध्ये संप केला। त्याचा परिणाम आहे की 8 ऑगस्टला विरोधी पक्षाच्या खासदारांनी आणि आमच्या संघटनांच्या संपाच्या दबावामुळे केंद्र सरकारला लोकसभेमध्ये 8 ऑगस्ट रोजी हा कायदा पारित करण्यामध्ये अपयश आलं आणि त्यांना तो कायदा पास करता आला नाही आणि शेवटी मग असं ठरलं जाहीर केलं गेलं लोकसभेच्या अध्यक्षांनी की हा कायदा पुन्हा आता चर्चेकरता आम्ही स्टँडिंग कमिटीकडे पाठवतो, स्टँडिंग कमिटीकडे तो आता पडून आहे। म्हणजे सरकारच्या धोरणामध्ये असं आहे की कधी सरकार उठेल आणि बहुमताच्या आधारावर आपलं कोणतंही बिल आणि कोणतंही कायदा पास करून घेऊ शकेल अशी स्थिती आहे। आणि बोलायचं म्हणून बोलून नाही तर कामगार कायदे बदलत असताना 12 खासदारांच्या उपस्थितीमध्ये इतक्या स्वातंत्र्य काळामध्ये तयार झालेले कायदे जे कामगारांच्या बाजूने आहेत एका झटक्यामध्ये 29 कायदे तुम्ही 4 कोडमध्ये बदलवले आणि ते कॉर्पोरेट घराण्यांकरता खासगी भांडवलदारांकरता आणि फ्रँचायझींच्या फायद्याकरता तुम्ही हे कायदे बदलवले आणि जे कायदे कामगारांच्या हिताच्या टोटली विरुद्ध आहेत। म्हणजे सरकारचा निष्ठुरपणा इथपर्यंत आहे की कायम कामगाराची व्याख्या सुद्धा बदलून टाकली पूर्ण या कायद्यामध्ये आणि कायद्यामध्ये कामगाराची व्याख्या करत असताना फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचं नवीन प्रिन्सिपल आणलं। म्हणजे एका विशिष्ट मुदतीकरता आम्ही आता कामगार नेणार आहोत, म्हणजे ज्या कंत्राटीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे, ज्या कंत्राटीकरणाला माननीय सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे। सुप्रीम कोर्टाचा विरोध तुमच्या लक्षात आला असेल कदाचित, सुप्रीम कोर्टामधलं एक जबरदस्त निवाडा जो आहे तो निवाडा आहे सेम वर्क सेम पे, समान काम समान वेतन। त्याचा अर्थच असा आहे की कंत्राटी करण्याची पद्धत कमी व्हायला पाहिजे आणि लोकांना आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याच्या श्रेणीप्रमाणे वेतन द्यायला पाहिजे। म्हणजे हे असताना एका झटक्यामध्ये तुम्ही कायदे बदलून टाकले, 4 कोड निर्माण केले आणि त्याच्यामधल्या सर्व सवलती ज्या आहेत त्या सवलती तुम्ही कमी केल्या वगैरे वगैरे, त्या सर्व डिटेलमध्ये मी जात नाही। महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रेग्युलर कामगार जे आहेत ते आसपास जवळपास 84,000 आसपास आहेत जे कायम आहेत 3 कंपन्यांमध्ये आणि या 3 कंपन्यांच्या 84,000 कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची संख्या सुद्धा 42,000 आहे। संघटना मानते म्हणून नाही आहे, तर ऊर्जा मंत्र्यांनी परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये जे मान्य केलं की नाही बरोबर आहे यांचं म्हणणं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची ऊर्जा उद्योगामधली संख्या ही 42,000 लोकांची आहे। आमचं म्हणणं आहे की या 42,000 कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं वेतन दिलं जातं ते वेतन कायम कामगाराच्या तुलनेनं 1/4 आहे, 1/4 टाइम आहे, 1/4 1/4 पद्धतीनं त्यांना कमी वेतन दिलं जातं। आणि आमचं म्हणणं असं आहे की ते किती वर्षापासून म्हणजे त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये काय कंत्राटी कर्मचारी म्हणून यावं आणि सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त व्हावं ही दैनिक परिस्थिती आहे आणि त्यांनी 5 ते 15 वर्षाची सर्व्हिस केलेली आता या उद्योगामध्ये ते पारंगत आहेत, कर्मच झालेले आहेत आणि त्यांना कायम करा ही आमची या संदर्भामध्ये मागणी आहे। तर फ्रँचायझीला विरोध, खासगीकरणाला विरोध, वीज कायदा संशोधन कायद्याला आमचा विरोध, त्याचप्रमाणे सध्याच्या या देशामध्ये ह्या ज्या योजना आहेत, खरं म्हणजे
आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये 78 लाख कमी संख्या नाही आहे ही, आणि हे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे की जे ईपीएस 95 करता 78 लाख देशामध्ये 10 वर्षापासून भांडतायत। जुनी पेन्शन योजना द्या, ईपीएस 95 योजनेमध्ये वाढ करा। तुम्ही जुनी पेन्शन योजना लोकांच्या म्हणजे कारकिर्दीमधून काढून टाकली आणि ईपीएस 95 लावलं आणि एका कुटुंबाचं चरितार्थ जो आहे, उदरनिर्वाह जो आहे, हे काय सरकार हे समजायला लागलं की 2000 3000 1500 1800 एका कुटुंबाने सेवानिवृत्तीच्या नंतर या पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करायला पाहिजे। एका नवरा बायकोचं उदरनिर्वाह सुद्धा चालतो का 1800 2000? म्हणून या ईपीएस 95 विरोध आमचा, आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सर्व कर्मचाऱ्यांना ही पेन्शन, नवीन पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे। जेव्हा आम्ही खासगीकरणाच्या विरुद्ध भांडलो, महाराष्ट्रामध्ये नाही आहे तसं, अजून तरी नाही आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये आम्ही संप केला ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजच्या माध्यमानं। म्हणजे बघा, बर्बरता कशी आहे कामगारावर, कशा पद्धतीनं आंदोलनावेळे आंदोलनाच्या काळामध्ये सूडबुद्धीनं ऍक्शन घ्यायची, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। 3000 खासगीकरणाच्या विरुद्ध उत्तर प्रदेशामधल्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा लढा दिला, 3000 कर्मचाऱ्यांना योगी सरकारनं टर्मिनेट करून टाकलं। आजही हळू कर्मचाऱ्यांनी 3000 कर्मचाऱ्यांना त्यांनी टर्मिनेट केलं, तर आमची मागणी आहे। आणि या सर्व मागण्याकरता, या सर्व मागण्याकरता 12 मार्च 2024 रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारला जाग करण्याकरता, सरकारच्या हे लक्षात आणून घेण्याकरता की या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी बुकल केली पाहिजे, तोडगा काढला पाहिजे, बिलॅटरल डिस्कशन केलं पाहिजे, द्विपक्षीय चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले पाहिजेत। हा मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरं म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ह्या स्मार्ट मीटरचा प्रश्न सुरू आहे, वृत्तपत्राच्या माध्यमाने याला जबरदस्त विरोध व्हायला पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की ही योजना कशाकरता पुढे यायला लागली महाराष्ट्रामध्ये। 2,90,00,000 वीज ग्राहकांच्या प्रिमायसेसवर आज जे मीटर लागलेले आहेत ते सारे मीटर फेकून द्यायचे आणि अदानी अंबानीला ठेका दिलेला म्हणून 34,000 कोटी रुपयाचा म्हणून स्मार्ट मीटर लावायचे आणि आपलं घर खूप सुंदर करून घ्यायचं पहिले स्मार्ट मीटर लावून, आणि स्मार्ट मीटर लावून 100% महसुलाची खात्री झाली म्हणजे तो ते सर्व घर अदानीच्या हातामध्ये देऊन टाकायचं, त्याच्याकरता हे सर्व चालू आहे। म्हणून हा उठाव जनतेच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांच्या समोर हे जे संकट आहे हे संकट आपण आणलं पाहिजे। कोणाच्या पैशातून चाललं आहे? लोकांच्या पैशातून, तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून ते चालू सुरू आहे। कोण आला आळा घालणार आहे याला? जोपर्यंत जनतेमधून, ग्राहकांमधून आवाज उठणार नाही तोपर्यंत हे सरकार काही थांबणार नाहीये। विचार करा की 2,90,000 मीटर बदलवले त्याची कॉस्ट काय? हे जे बदलवणार आहेत ना सर्व, ज्याच्याकरता इतका खर्च आपण केलेला आहे, ते मीटर सर्व भंगारमध्ये विकल्या जाणार आहेत पुढं, ते काढणार पण, ते काढणार नवीन लावणार, जे काढणार ते काही उपयोगात नाही येणार, ती छोटी भंगारवाल्यांना विकणार त्या पद्धतीनं। तर हे सुद्धा याच्यामध्ये आहे, म्हणजे फक्त आपल्या मागण्याकरताच नाही, याच्यामध्ये काय आपण वेतन मागितलं नाहीये, मागे भत्ता मागितला नाहीये, फक्त पेन्शन मागितलेला आहे। पेन्शन मागितलं याच्याकरता की सुप्रीम कोर्टाने ठसा मारलेला आहे ना, निवाडा दिला आहे ना, पेन्शन काही बक्षीस नाही आहे, पेन्शन काही देणगी नाही आहे वगैरे वगैरे। तर म्हणून या सर्व विषयावर आम्ही 12 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त उठाव निदर्शनाच्या माध्यमाने, संप करत नाही पाहिले, त्यांना ताळ्यावर आणण्याकरता म्हणून पहिले असं मधारचं आम्ही प्रदर्शन करणार आहोत 12 मार्चला, त्याच्यानंतर मग पुढे पाहू। काही प्रश्न बाकीचे लोक मांडले, सर्वच मी मांडलं तर काय सांगायची आवश्यकता नॅचरल आहे, मनात आलं तरच चालू आहे। एका झटक्यामध्ये खासदार नसताना सारे कायदे बदलून टाकले, 4 कोटमध्ये आणले, किती होते बघा खासदार हाऊसमध्ये, कोविड परिस्थितीमध्ये आणि कोविडमध्ये लोक मरत असताना हे पार्लिमेंटमध्ये पास झाले बिल, लोक मरत होते देशामध्ये आणि अंबानीची अदानीची संपत्ती 129% वाढायला लागली
लोकांना उपाशी म्हणजे लोक औषधीने मरण पावले, लोक भूकेने मरण पावले, लोक चालता चालता मरण पावले, लोकांनी कष्ट भोगले म्हणून मरण पावले. आम्ही चार वेळा आम्ही जवळपास महाराष्ट्रामध्ये 400 लोकांना मुकलो, वीज कर्मचाऱ्यांना 400 कर्मचारी गेले आमचे या कोरोनामध्ये, पण आम्ही सेवा कायम ठेवली. आम्ही जर बंद केलं असतं तर कुठे झालं असतं हॉस्पिटल, कुठून ऑक्सिजनच्या फॅक्टऱ्या चालल्या असत्या. अरे इतक्या महत्वाच्या उद्योगामध्ये कामगारांच्या प्रश्नाच्या बाबत या सरकारचं उदासीन धोरण हे कसं धरून आहे, हे हुकूमशाहीच आहे नाही काही सुटलं तर बोला. त्याच्या कुटुंबावर काय भार येणार आहे, विजेचे दर वाढले तर बघा ना तुम्ही दिल्लीमध्ये काय झालं, ओडिशामध्ये काय झालं, खाजगीकरण पूर्ण झालं, एकही कंपनी सरकारची नाही आहे खाजगी ओडिशामध्ये. काय स्थिती आहे म्हणजे खाजगी कंपन्यांनी एसी कंपनी आहे ती अमेरिकन कंपनी, म्हणजे वादळ आलं समुद्राचं त्या कोणती ती लाट आली ना, त्याचा तळाखा बसला तर 400 कोटीचं नुकसान झालं विजेच्या लाईनचं इन्फ्रास्ट्रक्चरचं, ती कंपनी पळून गेली. सोशल ऑब्लिगेशन आता सरकारवर आलं, ओडिशाच्या सरकारनं 400 कोटी रुपये खर्च करून ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. हा फरक आहे खाजगीमध्ये आणि सरकारीमध्ये, हा फरक आहे. उलट आपले लोक ओडिशामध्ये गेले आणि काम केलं, इव्हन कोल्हापूरला तुमच्या इतका तळाखा बसला जो. आणि आमची जी मागणी आहे की त्यांना रोजंदारी कामगार जी पद्धत होती पाहिजे, म्हणजे आता आपण परमनंट कामगार म्हणून घेऊ शकलो नाही, पण रोजंदारी कामगार म्हणून त्या कंत्राटी कामगाराला कायम करायला पाहिजे ही मागणी होती. आणि त्याच्यावर तिन्ही कंपनीचे डायरेक्टर एचआर एक कमिटी नेमली आणि कमिटीची मीटिंग परवा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं मांडण्यात आलं की दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यामध्ये काम करणारे वीज उद्योगातले कंत्राटी कामगार त्यांना त्यांनी सामावून घेतलेला, वेगवेगळ्या पद्धतीने काही विशिष्ट पे स्केल तयार करून त्यांच्या क्वालिफिकेशन बेस पकडून त्यांना सामावून घेतले. त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये ही मागणी केलेली आहे. जसं की सुप्रीम कोर्टानं म्हटलंय समान काम समान वेतन, त्याची सुद्धा ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि प्रामुख्यानं आता आमच्या संघटनेनं वारंवार सातत्याने मागणी केली आणि त्यामुळं आता जवळजवळ 10,000 पदं तिन्ही कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंट स्टार्ट झालेलं आहे. तर या प्रामुख्याने हे पद भरताना जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना 4 जानेवारी 2022 डेप्टी CMO मीटिंग झाली, समांतर वीज उद्योगाचा परवानाच्या संदर्भात जेव्हा खाजगीकरणाच्या धोरणावर विरोध केला सगळ्या संघटनांना, तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की कंत्राटी कामगारांना आम्ही त्या ठिकाणी सामावून घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचलू. आणि म्हणून आता आम्ही मानताना हे म्हणलं की कंत्राटी कामगारांना किमान तुम्ही 60 वर्ष परमनंट कधी करायला ठेव, पण 60 वर्ष वयापर्यंत त्याला काढू नये, कारण न्यू रिक्रुटमेंट झालं की यांना कळलं आहे. म्हणून त्यांचं क्वालिफिकेशन लेट डाऊन करून वयोमर्यादेत सूट देऊन आता काय केलं त्यांनी, 1 वर्षाला 2 गुण असं त्यांनी काय केलं, 5 वर्षाला 10 गुण भरतीमध्ये देणार, पण वयोमर्यादेत ते बसत नाही. आणि म्हणून वयोमर्यादेची सूट देऊन त्यांना या 10,000 भरतीमध्ये त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, ही प्रामुख्यानं आम्ही मागणी त्या कमिटीच्या पुढं केलेली आहे. आम्हाला आशा आहे की काहीतरी आउटपुट त्याच्यामध्ये निश्चित निघेल, कारण 42,000 कंत्राटी कामगार आहेत. परमनंट भरती झाली की ऑटोमॅटिकली बाहेर जातात, आणि कोकणामध्ये तर फार त्याचं प्रमाण प्रचंड आहे, कारण इथे असं जर तुम्ही म्हणाल तर 60% कंत्राटी कामगार आणि 40% परमनंट कामगार आहे, म्हणजे इतकं मोठं प्रमाण या ठिकाणी आणि हे दिवसेंदिवस प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणून वॅकन्सी रेग्युलर भरती होत असल्याने घ्या कंत्राट. आता आपण जर कोकणातले असाल तर कोकणाचा आपला जर विचार केला तर जवळ 2750 आपलं कर्मचारीचं सँक्शन आहे, पण वास्तव परिस्थिती ही 13,000 दोन जिल्हे म्हणून फक्त 13,000. या हा सगळा लोड आहे, आता जो इथे ताप आहे त्याच्यावर तो येतोय ना. सुपरविजन नाही, कंट्रोल नाही, गव्हर्नमेंटचा पैसा खर्च होत आहे आणि क्वालिटी वर्क राहिलेलं नाही. आज प्रचंड प्रमाणावर वीज कंपन्यांमध्ये जे अपघात वाढले याला कारणच ते आहे की वर्क क्वालिटी वर्क राहिलेलं नाही. म्हणजे मोठमोठे ट्रान्सफॉर्मरचे हव ते गटारावरच टाकलेले कॉन्क्रिटीकरण, उद्या नंतर गटाराचं कॉन्क्रीट वर्क जे कोसळलं किंवा अपघात झाला तर याच्यावरती काय आपल्याला काय वाटतं. त्यांच्यावरती खास जबाबदारी आहे, जी शासकीय इन्स्पेक्टर आहे, इन्स्टॉलेशन असते इन्स्टॉलेशन उभारणं
आणि इन्स्टॉलेशन उभारल्यानंतर त्याची तपासणी करणं आणि मग ते चार्ज करणं, त्याच्या रिपोर्ट असल्याशिवाय, म्हणजे जसं डॉक्टरचा रिपोर्ट असल्याशिवाय आपण करत नाही काही, तसं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर हे फार मोठं पद महाराष्ट्र शासनाने बीएनडीसीच्या अंडरला निर्माण केलेलं आहे. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचा रिपोर्ट आल्याशिवाय ते चार्ज करताच येत नाही. परंतु सगळीकडे काय चाललं आहे तुम्हाला माहित आहे, कारण आता खऱ्या अर्थानं जनतेचे प्रतिनिधी तुमची पण आहे हे मी स्पष्ट करतो. असं काही दिसलं तर निश्चितपणे त्याची पेपरमध्ये प्रसिद्धी आली किंवा तक्रार वजा प्रसिद्धी जर आली तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाते आणि संबंधितांवर कारवाई करावीच लागते अशा प्रकारचं सध्या तरी आमच्या समोर आहे. परंतु इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर जरी असले तरी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर सुद्धा प्रत्येक ठिकाणी स्पॉटवर जातातच असा आमचा अनुभव नाही, म्हणजे ते तिथले फोटो वगैरे पाहून सुद्धा ते करतात. आणि सध्या म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम हे सुद्धा फार मोठा मुद्दा आहे आमच्या याच्यामध्ये, की जे काम केलं जातं ते त्याचा दर्जा नसतो. जे पा तुम्ही जुने आमच्या एम एस सी बी असताना, म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना, कन्स्ट्रक्शनचे डिव्हिजन होते, म्हणजे उभारणीचे डिव्हिजन होते, उभारणीसाठी वेगळा स्टाफ होता, उभारणीसाठी वेगळे इंजिनियर होते, ते सगळं त्यांनी बंद, म्हणजे जसं जसं कर्मचारी कमी झाले ते बंदच करून टाकलं कन्स्ट्रक्शन सब डिव्हिजन्स आणि सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टरशिप. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हटले तरी 1500 मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर, बाकी छोटे तर खूप आहे. आणि हे सगळे अगदी काही बोलायला नको, तुम्ही त्याचं बाहेर जर पाहिलं तर ते आज पहिलेच जे सायकलवर आलेले आज ते म्हणजे 2-3-4 फोर व्हीलरमध्ये फिरतात. कसं काय फिरतात आणि सगळ्या यांना राजाश्रय आहे हे स्पष्ट आमच्या संघ अधिकारी जबाबदारी त्याला अधिकारी ते पण आहे, अधिकारी कमी नाही आहे, अधिकारी कमी नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर